Please mark your present to everyone. Okay, done. Let's start with lesson number 2 of third standard. Okay, third standard चा lesson number 2 ची revision अपन घेणार आहोत. Revision घेणार आहोत. आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत हा लेसन, तुम्हाला आठवत असेल. आज मी फक्त रिव्हिजन घेणार आहे दोन्ही स्टँडर्डचं, त्यामुळे पहिल्यांदा मी तुम्हाला समजावते एकदा परत, आणि नंतर तुम्ही क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे आहेत. ओके, सो लेट स्टार्ट. सी, वी सी मेनी टाईप्स ऑफ ॲनिमल इन अवर सराउंडिंग. ओके, आपल्या आजूबाजूला आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल पाहू शकतो. सो ॲनिमल्स ॲनिमल्स लाईक बर्ड्स, बर्ड्स फ्लाय इन द स्काय, सम ॲनिमल्स लिव इन वॉटर, सम ॲनिमल लिव ऑन लँड. ओके, काही ॲनिमल खूप मोठे असतात, सम आर व्हेरी ह्यूज अँड सम आर व्हेरी टायनी. काही ॲनिमल्स खूप मोठे असतात आणि मुंगीसारखे ॲनिमल्स असतात ते खूप छोटे असतात. अजून मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण असतात ते जे एकदम लहान असतात. ओके, देन सगळे ॲनिमल एकाच कलरचे असतात का? सांगा मला, एव्हरी ॲनिमल इज ऑफ सेम कलर ऑर नॉट? टेल मी, येस ऑर नो? नो, दे आर ऑफ डिफरंट कलर्स. ओके, एव्हरी ॲनिमल इज ऑफ डिफरंट कलर. ओके, अँड एव्हरी ॲनिमल, ओके, एव्हरी ॲनिमल इज ऑफ डिफरंट कलर. लाईक इग्रेट इज व्हाईट, बगळा व्हाईट असतो, पांढऱ्या रंगाचा असतो. अँड क्रो इज ब्लॅक, काळा काळा असतो. बफेलो इज ऑल्सो ब्लॅक, म्हैस सुद्धा काळ्या रंगाची असते. तर पिकॉक हॅज मेनी डिफरंट कलर्स, मोराला वेगवेगळे असे भरपूर रंग असतात. काही ॲनिमल्स बिग, सम ॲनिमल्स आर बिग, सम ॲनिमल्स आर स्मॉल. ओके, काही ॲनिमल्स बिग असतात, मोठे असतात, जसं हॉर्स, बुलक, घोडा, बैल. हे प्राणी कसे आहेत? आकाराने मोठे आहेत. तर मुंगी, कॉक्रोच, झुरळ, गांडूळ हे प्राणी कसे आहेत? आकाराने लहान आहेत, दे आर स्मॉल इन साइज. ओके, वी मूव इन डिफरंट वेज. सगळे ॲनिमल्स सारखे चालतात का? सांगा मला, येस ऑर नो? हत्ती आणि मुंगी सारखेच चालतात का? नो, दे डू नॉट नो. ओके, सो दे मूव इन डिफरंट वेज. ते वेगवेगळ्या प्रकारे त्यांची हालचाल करत असतात. लाईक स्क्विरल खूप छोटी असते, खारुताई तुम्ही पाहिली असेल. स्क्विरल खूप छोटी असते आणि ही स्क्विरल काय करते? सगळीकडून उड्या मारत बसते इकडून तिकडून. तसंच फ्रॉग आहे, बेडूक सुद्धा उड्या मारतो. तर हरणाचे पाय खूप पातळ असतात, इट हॅज थिन लेग सो इट कॅन रन व्हेरी फास्ट, म्हणून हरिण खूप फास्ट पळू शकतं. सम ॲनिमल्स आर युजफुल टू अस, काही ॲनिमल्स असतात ज्यांचा आपल्याला खूप उपयोग होतो, लाईक काऊ, बफेलो. ओके, टेल मी विच ॲनिमल्स आर युजफुल टू अस. नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये, कोण आन्सर सांगणार? विच ॲनिमल्स आर युजफुल टू अस? फक्त ॲनिमल्स ची नावं सांगायची आहेत जे आपल्याला युजफुल असतात, आपल्याला उपयोगी पडतात. असे प्राण्यांची नावे सांगा, कोण सांगणार? येस, थर्ड स्टँडर्ड. येस वेदांत, बैल, म्हैस. येस, ओके. सार्थक, डॉग, गोट, काऊ, बफेलो. येस, अँड कुशल, तू सांग. कॅट, येस, हॉर्स, हेन. हॉर्स, हेन ऑल्सो. येस, हॉर्स, डॉन्की. येस, हेन. मंकी, नो, मंकी, मंकी नाही युजफुल आपल्याला, डॉन्की. डॉन्की, येस. शीप, येस, गुड. माइक ऑफ कर. येस, सो
Many animals are useful to us. Like dog guards our house. कुत्रा काय करतो? आपल्या घराची राखण करतो. आपण मांजरी सुद्धा पाळतो. आपण मांजरी का पाळतो सांगा? Why we keep cats? Why we keep cats? You will tell me. Raise your hand or write your name in the chat box. Yes, Sneha, बताइए. Yes, teacher. Why we keep cats? ओके इट्स ओके. माइक ऑफ कीजिए. और कौन बताएगा? ये सार्थक सांग. कैट एंड माउस. कैट इट्स माउस. ओके ओके. कैट इट्स माउस. आणि माउस काय करतो? आपल्या घरात सगळं खराब करतो. ओके. म्हणून आपल्याला उंदराला मारण्यासाठी मांजरीचा उपयोग होतो. And cows, buffaloes, and goats gives us milk. आपल्याला गाय बैल सॉरी गाय म्हैस आणि बकरीकडून दूध मिळतं. सम पीपल कीप हेन्स विथ एट मीट मिल्क अँड एग्स फ्रॉम ॲनिमल्स. काही लोक कोंबड्या पाळतात. कशासाठी? अंडी आणि मांस मिळवण्यासाठी. आणि दूध सुद्धा आपल्याला या जनावरांपासून मिळत असतं. बुलक्स हेल्प देम वेल सॉरी बुलक्स हेल्प विथ फार्म वर्क. बैल काय करतो? शेतीच्या कामात शेतकऱ्याला मदत करतो. देन डोंकीज ऑल्सो हॉर्सेस अँड डोंकीज आर यूज टू कॅरी बर्डन. ओझ वाहून नेण्यासाठी घोडे आणि गाढवाचा उपयोग होतो. म्हणजेच आपण काय करतो? आपण ॲनिमल्सला आपल्याकडे ठेवतो, त्यांना फीड करतो, त्यांना खायला प्यायला देतो आणि बदल्यात ते आपलं काम करून देतात. आणि असे पण काही ॲनिमल्स आहेत जे आपल्याला त्रास देतात. वी डोंट वॉन्ट देम. आपल्याला ते नको असतात. ते आपल्या घरात आल्यावर आपल्या अन्नाची नासधूस करतात. बघा उंदीर आणि म्हशी काय करतात? आपल्या घरात आल्यावर जे काही साठवलेलं अन्न आहे त्याला खराब करून टाकतात. सगळे कपडे किंवा कापडाच्या गोष्टी कुरतडून टाकतात. ओके. आणि कधी कधी आपल्या घरात बेड बग्स म्हणजे ढेकूण सुद्धा असतो. तो काय करतो? आपलं रक्त शोषून घेतो. इट सक अवर ब्लड सॉरी ब्लड. स्पायडर्स मेक कॉबवेब्स इन द हाऊस. स्पायडर काय करतो? अशा प्रकारचे जाळं आपल्या घरात करून टाकतो आणि सगळीकडे ते जाळं केल्यामुळे आपल्या घरात घाण दिसते. मॉस्किटो फ्लाईज गॅट्स अँड कॉक्रोचेस यांचा सुद्धा आपल्याला त्रास होतो. आपल्याला ते चावतात आणि त्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतो. ओके. सो सम ॲनिमल्स आर युजफुल अँड सम आर अनयुजफुल. दे आर न्यूजन्स टू अस. काही प्राणी आपल्याला उपयोगी असतात आणि काही प्राणी त्रासदायक असतात. देन वी सकल अवर यंग. द यंग वन लाईक ॲनिमल्स द यंग वन्स ऑफ ॲनिमल्स लाईक द काऊ डॉग गोट रॅट ग्रोन अप ऑन देअर मदर्स मिल्क. बघा गाय कुत्रा बकरी उंदीर हे लोक काय करतात? आपल्या बाळाला आपलं दूध पाजून वाढवतात. सम ॲनिमल्स कॅन फ्लाय. बर्ड्स पक्षी उडू शकतात पण त्यांमध्ये सुद्धा फरक आहे. लाईक ईगल कॅन फ्लाय व्हेरी हाय बट हेनार कॉक इज ऑल्सो अ बर्ड बट इट डू नॉट फ्लाय व्हेरी हाय. ओके. गरुड खूप उंच उडू शकतो पण गाय किंवा सॉरी कोंबडी किंवा कोंबडा उंच उडू शकत नाही. दे डू नॉट फ्लाय व्हेरी हाय. काही प्राणी मासे जे पाण्यामध्ये आपल्याला आढळतात. ओके. वी क्रीप अँड क्रॉल. सरपटणारे सुद्धा प्राणी आहेत जसे सरडा आपल्या घरात असणारी पाल साप हे सगळे प्राणी काय करतात? सरपटत असतात. आणि त्यांच्या काही सरड्यांना यामध्ये काही प्राण्यांना पाय असतात. जसं सरडा आणि आपल्या घरात असणारी पाल यांना पाय असतात पण ते खूप शॉर्ट असतात म्हणून ते सरपटत चालत असतात. आणि आता इन्सेक्ट कोणाला म्हणायचं? बटरफ्लायजला पंख आहे. पक्ष्यांना सुद्धा पंख असतात म्हणून आपण बटरफ्लायला बर्ड म्हणतो का? नाही. बटरफ्लाय इज अ इन्सेक्ट. ओके. बटरफ्लाय इज अ इन्सेक्ट. सो दे आर स्मॉलर दॅन बर्ड्स. हे काय असतात? बटरफ्लाय काय असतात? बर्ड्स पेक्षा छोटे असतात, स्मॉल असतात. म्हणून त्यांना काय म्हणायचं आहे? इन्सेक्ट. आणि त्यांना सिक्स पेअर ऑफ लेग्स असतात. त्यांना किती पाय असतात?
सहा. आणि पक्ष्यांना किती पाय असतात सांगा मला. हाऊ मेनी लेग्स डज अ बर्ड हॅव. येस वेदांत. दोन. येस टू लेग्स. मॉस्किटोज, हाऊस फ्लाय, कॉक्रोचेस, आपल्या घरात आढळणारी मच्छर किंवा घरमाशी आणि कॉक्रोचेस, झुरळ हे सुद्धा इन्सेक्ट आहेत, कीटक आहेत. ओके. येस. मग आपण काय काय पाहिलं या धड्यामध्ये. डिफरंट ॲनिमल्स आर फाउंड इन एअर, ऑन ग्राउंड अँड इन वॉटर. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. देर आर डिफरन्सेस इन कलर, शेप अँड साइजेस ऑफ ॲनिमल्स अँड ऑल्सो इन द वेज दे मूव. म्हणजेच आपल्याला दिसणारे प्रत्येक प्राणी हे सारख्याच रंगाचे नसतात, ते वेगवेगळ्या रंगाचे आकाराचे असतात आणि हे वेगवेगळ्या प्रकारे हालचाल सुद्धा करत असतात. वी फाइंड सम ॲनिमल यूजफुल, वी कीप सच ॲनिमल्स. ज्या प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो ते प्राणी आपण पाळतो, त्यांना आपल्या जवळ ठेवतो. सम ॲनिमल्स आर अ न्यूजन्स फॉर अस. पण काही प्राणी आपल्याला खूप त्रासदायक ठरतात. सायंटिस्ट क्लासिफाय ॲनिमल अकॉर्डिंग टू सर्टन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक. जसे आता आपण काही विशेष गुणधर्म पाहिले प्राण्यांचे, त्याच्यावरनं वैज्ञानिक काय करतात, त्या प्राण्यांचं क्लासिफिकेशन, विभाजन करतात. ओके. चला रिव्हिजन घेतली मी आता. सगळ्यांना समजलंय का सांगा. आता प्रश्नांची उत्तरं द्याल का तुम्ही. येस. ओके. अ बीटल, चला, अ बीटल इज अन ॲनिमल दॅट फ्लाईज, बट इज इट अ बर्ड ऑर अन इन्सेक्ट. सांगा, बीटल एक ॲनिमल आहे जो उडतो, मग तो बर्ड आहे की इन्सेक्ट आहे. बीटल म्हणजे एक छोटा कीडा. सांगा मग, तो पक्षी झाला का कीटक झाला. कुशल सांग, इट इज अ बर्ड ऑर इन्सेक्ट. बर्ड. नो, इट इज अ इन्सेक्ट. येस, इट इज अ इन्सेक्ट. सेकंड क्वेश्चन इज, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा, हँड रेज करू नका. कारण तुम्ही एकदा हँड रेज केलेलं परत स्टॉप करत नाही आणि नंतर मी विचारल्यावर तुम्हाला क्वेश्चनचं उत्तर येत नाही. हँड रेज करू नका, चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा ज्याला आन्सर येते. नेक्स्ट, व्हॉट इज कॉमन बिटवीन अ फिश अँड अ चॅमेलियन. सांगा, एक सरडा आणि मासा यांच्यात कोणती गोष्ट कॉमन आहे, कोणती गोष्ट सारखी आहे. येस वेदांत. सरड्याला आणि माशाला खवले असतात. येस, व्हेरी गुड. दे हॅव स्केल्स ऑन देअर बॉडी. ओके. फिश अँड चॅमेलियन्स हॅव स्केल्स ऑन देअर बॉडी. मासे आणि सरडे यांच्या बॉडीवर, यांच्या शरीरावर खवले असतात. ओके. नेक्स्ट इज, नेम अन ॲनिमल विच हॅज स्ट्राइप्स ऑन इट्स बॉडी. अशा प्राण्याचं नाव सांगा ज्याच्या अंगावर पट्टे असतात. पट्टे, स्ट्रॅप्स ऑन इट्स बॉडी. सार्थक. चित्ता. अजून मासा. नॉट एव्हरी फिश, प्रत्येक फिशच्या नसतात. अजून एक ॲनिमल आहे सांग. झेब्रा. येस, झेब्रा. नेक्स्ट, वाय डू पीपल हु लिव्ह इन डेझर्ट कीप कॅमल्स. जे लोक वाळवंटात राहतात, डेझर्ट मध्ये राहतात, ते उंट का पाळतात. सांगा, वाय डू पीपल लिव्ह इन डेझर्ट कीप कॅमल्स. येस, कोणी सांगणार का. वाळवंटात राहणारे लोक उंट का पाळतात. ओके, आय विल टेक. सी, कॅमल म्हणजे उंट, याच्या बॉडीची रचना अशा प्रकारे असते की त्याचे डोळे, डोळ्यांच्या पापण्या एकदम जाड असतात. आयलॅशेस आर व्हेरी
thick so that a dust cannot enter into the eyes of camel. Okay, जे उंटाच्या डोळ्याच्या ज्या पापण्या असतात त्या खूप जाड असतात, जेणेकरून जी वाळू आहे ती उंटाच्या डोळ्यात जाऊ नये. तसंच त्याच्या पायाचे खुरे एकदम गादीसारखी असतात आणि ती वाळू त्रुटत नाही. त्या उलट जर आपला आपल्याकडचा घोडा किंवा गाढव उजवाहून नेण्यासाठी तिथे नेला तर त्याचा त्याचा पाय वाळूत रुतून बसेल आणि तो पुढे चालूच शकत नाही. आणि आपल्याकडच्या प्राण्यांना जास्त तहान लागते, जास्त पाणी लागतं, उंट कमी पाण्यात देखील जिवंत राहू शकतो. म्हणून वाळवंटात राहणारे लोक उंट पाळतात. उंटापासून त्यांना दूध मिळतं, उंट त्यांना वेगवेगळ्या कामासाठी उपयोगी पडतो, त्यांना स्वतःला इकडे तिकडे जाण्यासाठी पण उंटाचा उपयोग होतो. ओके, समजलंय? सांगा, समजलं का सगळ्यांना उत्तर? ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड द आन्सर? ओके, नेक्स्ट इज व्हाय डू पीपल कीप शीप? लोक मेंढ्या का पाळतात? सांगा, कोण सांगणार याचं उत्तर? व्हाय डू पीपल कीप शीप? येस वेदांत. कारण मेंढ्यांपासून दूध मिळतं, मेंढ्यांपासून लोकर मिळतं, लोकरापासून सूत बनवतात, लोकरापासून कपडे बनवतात, म्हणून मेंढे पाळ. सार्थक, विल यू टेल मी इन इंग्लिश व्हाय डू पीपल कीप शीप? येस सार्थक, व्हॉट डू वी गेट फ्रॉम शीप? मिल्क. Yes, and wool. Yes, and meat also. Good. Next is why do people keep hens? लोक कोंबड्या कशासाठी पाळतात? Why do people keep hens? Yes, why do people keep hens? Yes, Sarthak. हेन पासून मी इंग्लिश, इन इंग्लिश हेन गिव्स अस, हेन गिव्स अस एग एंड मीट. मीट, व्हेरी गुड. ओके, कोंबडी पासून आपल्याला काय मिळतं? कोंबडी आपल्याला अंडी देते आणि मांस सुद्धा मिळतं. दॅट्स वाय पीपल कीप हेन्स, म्हणून लोक कोंबड्या पाळतात. नेक्स्ट इज राईट द नेम्स ऑफ ॲनिमल्स विच रन व्हेरी फास्ट. वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावं सांगा. येस रिद्धी. चित्ता. अँड टायगर. डियर. डियर. येस. Write the names of birds which soar high into the sky. एकदम उंच आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांची नावे सांगा. Yes, Sarthak. Eagle and crow. Crow do not fly very high. एकदम उंच आकाशात कोण उडतं? ईगल. येस. देन राईट नेम्स, सॉरी, विच ॲनिमल हॅव स्पॉट्स ऑन देअर बॉडी? अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते? कोणत्या प्राण्यांच्या अंगावर ठिपके असतात? येस वेदांग. कुत्रा. गाय. अजून हरिण. ओके, विच ॲनिमल्स हॅव अ मेन? कोणत्या प्राण्यांना आयाळ असते? आयाळ म्हणजे समोर असणारे किंवा घशाजवळ असणारे केस. सांगा, कोणत्या प्राण्यांना आयाळ असते? विच ॲनिमल्स हॅव मेन? येस रिद्धी. लायन अँड
some horses also. Okay, lion and some horses also. Okay, tell me, all crows are dash dash. सर्व कावळे टिंब टिंब असतात. कोणता रंग असतो कावळ्यांचा? ऑल क्रोज आर डॅश डॅश. सार्थक सांग. ब्लॅक. येस. नाव वेदांग. ऑल पॅरेट्स आर डॅश डॅश. सर्व पोपट टिंब टिंब असतात. सर्व पोपट हिरवे असतात. बट काउज हॅव डिफरंट कलर्स. दे मे बी ब्लॅक डॅश डॅश ऑर डॅश डॅश. पण गायींचा रंग वेगवेगळा असतो. गायी काळ्या टिंब टिंब किंवा टिंब टिंब असतात. येस. सार्थक. व्हाईट अँड ब्राऊन. येस. ओके, नाव आन्सर द फॉलोइंग. फ्रॉम विच ॲनिमल्स डू वी गेट मिल्क? कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळतं? वेदांग. गाय, म्हैस, मेंढी. येस. सार्थक. फ्रॉम विच ॲनिमल्स डू वी गेट मिल्क? काऊज अँड बफेलोज अँड गोट. येस. नेक्स्ट इज, वाय डू वी नॉट वॉन्ट माईस इन अवर हाऊसेस? घरात उंदीर का नको असतात आपल्याला? वाय डू वी नॉट वॉन्ट माईस इन अवर हाऊसेस? येस वेदा. कारण ते अन्नाची नासधूस करतात. येस. वी डू नॉट वॉन्ट माईस इन अवर हाऊसेस बिकॉज इट डिस्ट्रॉइज अवर फूड अँड ग्रेन्स. ओके, वेअर डू वी फाइंड फिश? मासे कुठे मिळतात आपल्याला? माशांचा संचार कुठे असतो? सार्थक. वॉटर. इन वॉटर. ओके, वी फाइंड फिश इन वॉटर. मासे आपल्याला पाण्यात मिळतात. विच ॲनिमल हॅव फिदर्स ऑन देअर बॉडी? अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते? काय म्हणायचं त्याला? येस सार्थक. पक्षी. येस, बर्ड्स. ओके, बर्ड्स हॅव फिदर्स ऑन देअर बॉडी. पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात. हाऊ मेनी लेग्स डू बर्ड्स हॅव? पक्ष्यांना किती पाय असतात? येस सार्थक. टू. टू. येस. ओके, नेक्स्ट इज ट्रू ऑर फॉल्स. ओके, ट्रू ऑर फॉल्स. चुकी बरोबर सांगायचं आहे. येस, फोर्थ स्टँडर्ड. आय एम नॉट आस्किंग यू बिकॉज नेक्स्ट लेसन तुमचा घेणार आहे आणि तुम्ही नंतर क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. ओके, आय नो यू नो दी आन्सर. तुम्हाला आन्सर माहिती आहेत ते मला माहीत समजत आहे. पण सी, थर्ड स्टँडर्डची रिव्हिजन चालू आहे. आपण आता रिव्हिजन घेतो त्यामुळे त्यांना आन्सर्स देऊ द्या. ओके, चला. ट्रू ऑर फॉल्स, अँड ईग्रेट इज व्हाईट. बगळा पांढरा असतो. सार्थक. ट्रू. येस. अ पॅरेट हॅज स्केल्स ऑन इट्स बॉडी. पोपटाच्या अंगावर खवले असतात. वेदांग. येस. चूक. फॉल्स. अ कॅट इज युजफुल फॉर कॅरिंग बर्डन्स. मांजर ओझे वाहण्याच्या कामात आपल्याला उपयोगी पडते. सार्थक. फ्लॅश. फॉल्स. अ हाऊस लिझार्ड हॅज हेअर ऑन इट्स बॉडी. पालीच्या अंगावर केस असतात. वेदांग. चूक. येस. फॉल्स. अ कॉक डज नॉट फ्लाय व्हेरी हाय. कोंबडा उंच खूप उंच उडत नाही. सार्थक. ट्रू. येस. ट्रू. येस, गुड. ओके, तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहेत. मॅच द फॉलोविंग. जी काय आहे? मॅच द फॉलोविंग. तुम्ही करू शकाल का सांगा मला वेदांग आणि सार्थक? येस टीचर. आणि नेम द फॉलोविंग.
मैं काउवेब्स काउवेब कॉबवेब्स कोण बनवतं? स्पायडर. इट्स कलरफुल. कलरफुल कोण असतो? पिकॉक. हॅज अ ट्रंक म्हणजे सोंड. सोंड कोणाला असते? हत्तीला. रन विथ ग्रेट स्पीड कोण जोरात धावतं? डियर. चिता. लिहू शकाल का हे? जी आणि एच लिहू शकाल का? यस टीचर. हां चला स्टार्ट रायटिंग. मॅच द फॉलोइंग आणि नेम द फॉलोइंग लिहा. चला बुक आहे ना तुमच्याकडे? मॅच द फॉलोइंग आणि नेम द फॉलोइंग चे आन्सर लिहा आणि मला दाखवा. ओके स्टार्ट रायटिंग थर्ड स्टँडर्ड. आफ्टर कम्प्लिटिंग प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. नाव फोर्थ स्टँडर्ड. ओके फोर्थ स्टँडर्ड तुमचा तुमचा देखील सेकंड लेसन आपण एकदा रिवाइज करणार आहोत. ओके येस. द इंटर रिलेशनशिप बिटवीन लिव्हिंग थिंग्स यामध्ये आपण काय काय पाहिलेलं ते आपण पहिल्यांदा रिवाइज करणार आहोत आणि नंतर तुम्ही मला क्वेश्चनचे आन्सर्स द्यायचे आहेत. ओके सो लेट स्टार्ट. सॉरी स्नेहा, तन्वी, प्रिद्धी अँड तनिष. गणेश पे अटेन्शन ओवर हिअर. ओके सी युअर सेकंड लेसन दॅट वी हॅव कम्प्लिटेड. आपण सेकंड लेसन ऑलरेडी शिकलो आहोत. जस्ट वी आर रिवाइजिंग दिस. ओके सी वॉट वी हॅव सीन. सम प्लांट्स इन अवर सराउंडिंग आर यूजफुल टू अस इन डिफरंट वेज. आपल्या आजूबाजूला जी झाडं असतात त्यांचा उपयोग आपण खूप छान प्रकारे करून घेतो. जसं काही झाडांची पानं उपयोगी पडतात. सम लीव्स आर यूजफुल लाईक अँड सम फ्लावर्स अँड फ्रुट्स आर ऑल्सो यूजफुल टू अस. ओके वी हॅव मेनी नीड्स लाईक फूड, वॉटर, एअर, क्लोथ्स अँड शेल्टर. आणि आपल्या या सगळ्या नीड कुठे पूर्ण होतात? या सगळ्या गरजा आपल्याला काय काय लागतं? अन्न, पाणी, हवा, कपडे आणि निवारा, राहण्यासाठी जागा. हे सगळ्या आपल्या गरजा कुठे पूर्ण होत असतात? आपल्या एन्व्हायरमेंट मध्येच. ओके अँड वी हॅव सीन दिस ऍक्टिव्हिटी. आपण ही ऍक्टिव्हिटी पण पाहिलेली की आपण प्लांटला एक प्लांट लावायचं आणि एका प्लांटला सतत खूप पाणी देत राहायचं आणि एका प्लांटला हवं तेवढंच पाणी द्यायचं. मग जास्त पाणी दिलेलं प्लांट काय होणार? कुजून जाणार. ओके मरून जाणार. का? कारण काही प्लांट पाण्यात राहू शकतात तर काही प्लांट फक्त जमिनीवर राहू शकतात. जास्त पाणी दिलं तर ते मरून जातात. बघा आणि आपण काय पाहिलेलं इंटर रिलेशनशिप मध्ये? एक टायगरचं एक्झाम्पल पाहिलेलं की टायगरच्या अंगावर स्ट्राइप्स असतात. टायगर कुठे राहतो? गवतामध्ये लपून राहतो आणि त्या स्ट्राइपमुळे त्याच्या अंगावर असणाऱ्या पट्ट्यांमुळे तो लोक तो त्याच्या त्याचं जे भक्ष आहे त्याला दिसत नाही. तो लपून राहतो आणि त्यामुळे तो त्याला शिकार करणं सोपं जातं. ओके आणि तो कोणाला खाऊन राहतो? डियर, नील गाय, बायसन. ओके यांना सगळ्यांना खाऊन तो टायगर जगत असतो. आणि टायगर स्वतःची गुहा कुठे बनवतो माहितीये? तो अशा ठिकाणी राहतो, अशा ठिकाणी गुहा शोधतो ज्याला जिथे त्याला पाणी पिणं जवळ असेल. ओके अशा ठिकाणी तो गुहा शोधत असतो आणि तो अशी जागा शोधतो जिथलं पाणी कधीही उन्हाळ्यात सुद्धा सुकत नाही. मग लोक मग बाकीचे प्राणी काय करतात? तिथे पाणी प्यायला येतात आणि टायगर त्यांची शिकार करू शकतो. ओके देन वी हॅव लर्न दॅट आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी अॅनिमल्स ठेवतो. वी कीप अॅनिमल्स इन ऑर्डर टू सॅटिस्फाय सम ऑफ आवर नीड्स. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या काही गरजा पूर्ण करण्यासाठी आपण अॅनिमल्स पाळत असतो. मग आपल्याला ते आवडायला लागतात. आपण त्यांची खूप काळजी घेतो, त्यांना खायला प्यायला देतो. जर ते आजारी पडले तर आपण त्यांना डॉक्टरकडे नेतो आणि आपण जर त्यांची काळजी घेतली तर हे अॅनिमल्स सुद्धा आपलं प्रेम आपल्याला परत करतात. म्हणजे ते सुद्धा आपल्यावर माया करतात. ते सुद्धा आपली कामे एकदम नीट करून देतात. जसं आपल्याला दूध, मांस, अंडी, ओके मिल्क, मीठ, एग्स या सगळ्या प्रकारच्या गोष्टी अॅनिमल्स पासून मिळतात. वी गेट मिल्क, मीठ, एग्स अँड सेव्हरल अदर थिंग्स फ्रॉम अॅनिमल्स ओनली. सम अॅनिमल्स लाईक हॉर्स अँड डॉंकीज आर यूजफुल टू कॅरी बर्डन अँड ड्रॉइंग कार्ड्स.
Okay, like and dog guard our homes. Cat. Some people keep cat also. Cat. What cat does? Cat eat mice. Okay, she gives. Then sheep gives us wool. So some excreta of domestic animal is also used for human being, like cow dung. Okay, cow dung. गुरांपासून जे शेण मिळतं त्याचे डंग केक्स बनवले जातात आणि ते गावांच्या ठिकाणी जाळण्यासाठी चुलीत जाळण्यासाठी उपयोगी पडतात. गोबर गॅस सुद्धा बनवला जातो काउडंग पासून आणि या कॅटलडंगचा उपयोग प्लास्टरिंग मड हाऊसेस जी काही चिखलात मातीची घरं आहेत ती मातीची घरं सारवण्यासाठी शेणाचा उपयोग केला जातो. जसे आपल्याला ॲनिमल्स इम्पॉर्टंट आहेत ॲनिमल्सची गरज आहे वी नीड प्लांट्स टू आपल्याला वनस्पतींची सुद्धा गरज आहे. वाय वी नीड प्लांट्स प्लांट्स गिव्स अस फूड ग्रेन्स व्हेजिटेबल अँड फ्रूट काय काय मिळतं आपल्याला अन्नधान्य मिळतं भाज्या मिळतात फळे मिळतात आणि आपल्याला फुलं सुद्धा आवडतात आणि ही फुले आपण वेगवेगळ्या कार्यासाठी यूज करतो. वी यूज देम फॉर मेनी डिफरंट पर्पजेस लाईक वी ऑल्सो गेट कॉटन वूल फ्रॉम प्लांट्स टू मेक कॉटन क्लोथ्स. कॉटन पण आपण आपल्याला झाडापासूनच मिळतं आणि त्या कॉटनचे आपण कपडे बनवतो. आपण जसे प्लांट्स आणि ॲनिमल्स वर डिपेंडंट असतो तसे बाकीचे सगळे ॲनिमल्स सुद्धा प्लांट आणि ॲनिमल्स वर डिपेंडंट असतात. ओके देन आपण एक नवीन टर्म पाहिलेली अर्बोरियल. व्हॉट इज अर्बोरियल? अर्बोरियल मीन्स विच लिव्हिंग इन ट्रीज. जे प्राणी झाडावर राहतात त्यांना अर्बोरियल म्हणतात. ॲनिमल लाईक्स मंकीज अँड स्क्विरल लिव्स ऑन ट्रीज दॅट वी नो. माकड आणि खारुताई कुठे राहते? झाडांवर राहत असते. त्यामुळे काय होतं त्यांना काही ऍडव्हान्टेज आहेत याचे काही फायदे आहेत. बिंग ॲट अ हाईट दे आर बेटर एबल टू डिफेंड देमसेल्फ फ्रॉम देअर एनिमीज. वरती झाडावर उंचीवर राहिल्यामुळे त्यांच्या शत्रूंपासून त्यांचं रक्षण होतं. बिसाइड दे कॅन ईट फ्रुट्स ऑफ द ट्रीज टू सॅटिस्फाय देअर हंगर. अजून काय उपयोग होतो त्यांना जर भूक लागली तर ते झाडावरची फळे खाऊ शकतात आणि याच ॲनिमलला अर्बोरियल म्हणतात. ओके ओके देन वी ऑल्सो हॅव सीन अबाउट सीझनल चेंजेस इन लिव्हिंग थिंग्स. ओके आपल्याकडे कोणते कोणते सीझन आहेत इंडियामध्ये? थ्री सीझन, समर रेनी सीझन अँड विंटर सीझन. समर सीझनमध्ये काय होतं? इट इज व्हेरी हॉट, आपल्याला खूप गरम होतं. त्यामुळे वी वेअर कॉटन क्लोथ, आपण कॉटनचे कपडे घालतो अँड ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर आणि खूप जास्त प्रमाणात पाणी पितो. बिसाइड दॅट इन रेनी सीझन वी यूज अम्ब्रेला अँड डिफरंट काइंड ऑफ रेन कोट अँड हूड टू अवॉइड गेटिंग वेट इन रेन. पावसाळ्यात आपण काय करतो? छत्री किंवा रेनकोट यूज करतो आपण भिजू नये पाण्यात म्हणून. तर इन विंटर वी वेअर वुलन अँड वार्म क्लोथ टू प्रोटेक्ट अस फ्रॉम कोल्ड. मग थंडीमध्ये काय करतो आपण? थंडीपासून संरक्षण होण्यासाठी आपण काय करतो? गरम आणि लोकरीचे कपडे घालतो. जसे थ्री सीझन आपल्याला अफेक्ट करतात, आपल्याला या तीन सीझनचा जसा परिणाम होतो आपल्या बॉडीवर तसंच झाडांवर आणि प्राण्यांवर सुद्धा होतो. व्हॉट चेंजेस वी टेक्स प्लेस इन द अदर लिव्हिंग थिंग्स लाईक सी विंटर इन महाराष्ट्र इज ऑल्सो कॉल्ड सीझन ऑफ पानगळ. ओके महाराष्ट्रामध्ये विंटरला हिवाळ्याला पानगळीचा मौसम सुद्धा म्हणतात. का? कारण यावेळी काय होतं झाडांची पानं गळायला सुरुवात होते. द कोट्स ऑफ मेनी फरी ॲनिमल्स बिकम थिकर इन विंटर. ससासारख्या प्राण्याच्या अंगावरचे केस अजून जाड होतात विंटर सीझनमध्ये. का? थंडीपासून त्याचं संरक्षण होण्यासाठी. कोणाकोणामध्ये आपल्याला अशी हेअर ग्रोथ बघायला मिळते? शीप गोट अँड रॅबिट्स. ओके या प्राण्यांच्या शरीरावर जे हेअर कोट असतात ते थंडीमध्ये अजून जाड होतं. या सीझन मध्ये आंब्याला मोहर सुद्धा येतो. ओके इट इज कॉल्ड एज ब्लॉसमिंग. आंब्याला मोहर येतो. देन परत फेब्रुवारी मध्ये
at the close of the month of February, it becomes warmer, and by March, first summer शुरुआत होता है. रिद्धि माइक ऑफ ठेवायचा आहे. परत समर सीजनला सुरुवात होते आणि या सीजन मध्ये काय होतं, मेनी ट्रीज गेट न्यू लीव्स, खूप झाडांना नवीन पालवी फुटते. जंगल एकदम छोट्या छोट्या त्या कॉपर कलरच्या पालवीमुळे कॉपर कलरचं दिसायला लागतं. रेडिश शायनी छोटी छोटी आंब्याच्या झाडांना वगैरे पानं फुटतात. ओके, आणि आपल्याला कोकिळेचा आवाज ऐकायला येतो. मग समर मध्ये सगळ्या मार्केट मध्ये आंबे कलिंगड पाहायला मिळतात आपल्याला. ओके, हो की नाही? खाल्ले की नाही तुम्ही मागच्या सीजन मध्ये खूप कलिंगड आणि आंबे? आणि हा सीजन कॅश्यू नटचा सीजन म्हणून देखील ओळखला जातो. काजू काजू कुठे पाहायला मिळतात आपल्याला? कोकण रिजन मध्ये पाहायला मिळतात. मग जून मध्ये काय होतं, काळे ढग येतात पूर्ण आकाशात. ओके, देन आपल्याला तेव्हा कोणती फळं पाहायला मिळतात? जॅकफ्रूट, फणस, जामून, जांभूळ आणि करवंदाच करवंद पाहायला मिळतात. ओके, सगळीकडे या झाडांच्या आपण या सगळ्या झाडांच्या फळांच्या बिया टाकतो आणि नंतर पाऊस पडल्यामुळे या बियांना अंकुर फुटतो आणि नंतर सगळीकडे झाडं उगवतात. ओके, कधी कधी आपल्याला रेनबो सुद्धा पाहायला मिळतो. सगळीकडे थंड होतं आणि थंड झाल्यामुळे फ्रॉग्स अपियर, जे वर्षभर बेडूक जो मातीखाली लपून बसलेला असतो तो पण वर येतो रेनी सीजन मध्ये. ओके, येस, व्हॉट वी हॅव सीन, द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स आर मेट इन द एन्व्हायरमेंट ओनली. ओके, विच नीड्स आर देअर? एअर, वॉटर, फूड, क्लोथ, शेल्टर, ऑल अवर नीड्स आर फुलफिल्ड बाय अवर एन्व्हायरमेंट. ओके, अर्बोरियल ॲनिमल्स लाईक मंकीज अँड स्क्विरल लिव्ह्स ऑन ट्रीज अँड फीड ऑन देम. देअर ड्रॉपिंग हेल्प ट्रीज टू ग्रो. बाकीच्यांना माझा आवाज येतोय का सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. रिद्धी, स्नेहा, कनिष, कॅन यू हिअर मी? ओके ओके, इच टाइप ऑफ लिविंग थिंग्स थ्राइव. तुझे मुझे आवाज नहीं आ रही है. ओके, वेट. ओके, लेट्स स्टार्ट. सो ईच टाइप ऑफ लिव्हिंग थिंग्स थ्राइव्स वेअर ऑल इट्स नीड्स आर फुलफिल्ड. प्रत्येक सजीव हा कुठे राहतो? जिथे त्याच्या सर्व गरजा पूर्ण होतील अशाच ठिकाणी राहत असतो. ओके, चेंजेस इन सीझन अफेक्ट लिव्हिंग थिंग्स. जे सीझन मध्ये चेंज होतात त्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो. लाईक इन विंटर ट्री शेड लीव्स. हिवाळ्यात काय होतं, आपण गरम गरम कपडे घालतो, वुलन क्लोथ्स घालतो, झाडांची पाने गळतात आणि ज्या ॲनिमल्सला जास्त केस असतात त्यांचा कोट अजून थिक होत जातात, अजून केस येतात त्यांना. समरमध्ये काय होतं, झाडांना नवीन पालवी फुटते, आपल्याला खूप गरम होतं, आपल्याला पाणी प्यायशी वाटतं भरपूर, आपण कमी वजनाचे आणि पातळ कपडे घालतो. इन रेनी सीझन इट बिकम्स ग्रीन ऑल अराउंड. पावसाळ्यात काय होतं, सगळीकडे हिरवळ पसरते. बेडूक त्यांच्या येस सार्थक, येस वेट. फ्रॉक्स अपियर अँड क्रॉप्स ग्रो इन फील्ड. शेती लावली जाते सगळीकडे, बेडक बाहेर येतात आणि आपण बाहेर जाताना छत्री आणि रेनकोट घेऊन जातो. येस, अंडरस्टूड?
Shall we go to the question answer? Yes, Vedanga and Sarthak, if you have completed, you can wait, please. ओके चला हाउ आर प्लांट्स यूजफुल टू अस टेल मी हाउ आर प्लांट यूजफुल टू अस झाडे आपल्याला कशा प्रकारे उपयोगी ठरतात सांगा प्लांट्स चे युजेस सांगायचे आहेत फोर्थ स्टँडर्ड चला लवकर रिद्धी टेल मी हाउ आर प्लांट्स यूजफुल टू अस येस हु विल टेल मी हाउ आर प्लांट्स यूजफुल टू अस काय काय मिळतं आपल्याला प्लांट्स पासून स्नेहा बताइए हाउ आर प्लांट्स यूजफुल टू अस फ्लावर्स वेजिटेबल्स यस यस बट यू हैव टू से प्लांट्स गिव्स अस और बताइए बोलिए यस स्नेहा प्लीज कंटिन्यू यस फ्लावर वेजिटेबल्स फ्रूट यस गुड सो वी कैन गेट फ्लावर्स वेजिटेबल एंड फ्रूट्स फ्रॉम प्लांट्स व्हाट इज मीन बाय अर्बोरियल एनिमल्स व्हाट इज मीन बाय अर्बोरियल एनिमल्स कहाँ पे रहते हैं अर्बोरियल एनिमल्स मैंने अभी बताया था व्हाट इज मीन बाय अर्बोरियल एनिमल्स वेयर मंकीज एंड स्क्विरल्स लिव मंकी ट्री यस कनिष्क व्हाइल आंसरिंग रेज योर हैंड और राइट योर नेम इन द चैट बॉक्स अर्बोरियल एनिमल्स मीन्स एनिमल्स दैट लीव्स ऑन ट्रीज ओके जो एनिमल्स ट्रीज पे रहते हैं उनको अर्बोरियल एनिमल्स कहा जाता है व्हाट चेंजेस डू वी सी इन ट्रीज एट द बिगिनिंग ऑफ मार्च मार्च महिन्याच्या सुरुवातीला झाडांमध्ये काय बदल होतो व्हाट चेंजेस डू वी सी इन द ट्रीज एट द बिगिनिंग ऑफ मार्च यस यस टेल मी हु विल टेल मी कनिष्क माइक ऑन कर आणि आता मी स्क्रीनवर दाखवते तिथून वाच यस दिस कनिष्क यस टीचर हाँ वाट्स इज दिस सीजन सीजन मेनी ट्री गेट न्यू 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 लीव्स फॉरेस्ट अपीयर अपीयर टू हैव टेकन taken on प्रॉपर proper कलर कलर color बिकॉज because these leaves are रेडिश reddish and शाइनी shiny which वाइल्ड while
tender. Tender. Yes, stop. Stop. Now you got the answer. Yes, stop. Samajla aata answer. Kaya hai ta question's answer. In this season, many trees get new leaves. Okay. What happens? What happens in the month of March? In this season, in the month of March, every tree gets new leaves. Okay. After dash dash winter comes again. कौन से सीजन के बाद विंटर आता है फिर से? क्या खत्म होने के बाद विंटर आता है? Yes. We keep animals because animal need some of our dash dash. सांगा? Needs. Yes. We spray dash dash to prevent insect from attacking plant. काय मारतो आपण झाडांवर? येस रिद्धी, औषध. मराठी मधून नाही पाहिजे तुमचा आन्सर. तुम्ही इंग्लिश मीडियम मधून अभ्यास करताय ना? वॉटर. नो. इन्सेक्ट. इन्सेक्टिसाइड. येस, इन्सेक्टिसाइड. We spray insecticide to prevent insects from attacking plants. Winter is also known as the season of dash dash. Yes? Winter is also known as the season of Pangal. Pangal. Yes. Winter is also known as the season of Pangal. Okay. See, third standard वालांनी किती interest घेऊन answer दिले. Fourth standard वालांनी काहीच answer नाही दिले नीट. Only Kanishk was answering and one answer was given by Sneha. What happened to all of you? आज तर मी revision घेतली. आपला already lesson झालेला आहे. So you should have completed. ओके, रिविजन लेसन शिकून झाल्यावर जेव्हा तुम्ही लिहिता त्याचे क्वेश्चन आन्सर्स तेव्हा ते लर्न सुद्धा करायचे आहे. ओके, येस. सार्थक अँड वेदांत, हॅव यू कम्प्लिटेड रायटिंग सार्थक स्वामी युअर बुक? येस सार्थक स्वामी युअर बुक. सार्थक आर यू देर? Show me your book. Okay. Vedang. Yes, Vedang, show me your book. दोन नाही लिहिले वेदांग तू? नो नो. येस, रिटर्न रिटर्न. गुड. ओके, सो फोर्थ स्टँडर्ड तुमचा होमवर्क असणार आहे. यू हॅव टू राईट क्वेश्चन नंबर डी अँड ई. ओके, फोर्थ स्टँडर्ड यू आर गोइंग टू राईट क्वेश्चन नंबर डी अँड ई ऑफ पेज नंबर 15, 1515. And Sarthak and Vedan, you are going to revise them. Okay, तुम्ही फक्त लर्न करायचे आहे, आता तुम्ही लिहायचे नाही. Yes? Okay. So, here we are going to stop for today. आज आपण इथेच थांबणार आहोत. Next lecture ला तुमच्या थर्ड आणि फोर्थ लेसन ची रिव्हिजन होईल आणि त्यानंतर आपण फिफ्थ लेसन स्टार्ट करणार. ओके, सो वी आर गोइंग टू स्टॉप ओवर हिअर. युअर होमवर्क विल बी अपलोडेड ऑन गुगल क्लासरूम. प्लीज चेक ओवर दॅट. Okay, so bye-bye everyone. You can leave the class now. Bye-bye teacher. Bye. Bye-bye teacher. Bye-bye. Bye-bye teacher. Thank you teacher. Welcome. Bye. Bye.
Bye-bye, teacher. Bye.